मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। नमस्कार, SK नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आताची एक महत्त्वाची बातमी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातील आपण येवल्यातून पाहत आहोत। मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा सूचना वजा आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांना दिला आहे। येत्या 20 तारखेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत महायुतीतर्फे डॉक्टर भारतीदाई पवार या उभ्या आहेत। त्यामुळे आपसातील मतभेद बाजूला ठेवून युतीधर्म पाळत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील संपर्क कार्यालय येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिल्या आहे। याप्रसंगी बोलताना भुजबळ म्हणाले की मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी सत्ता ही महत्त्वाची असते, त्यामुळे एक खासदार निवडून देऊन काही उपयोग होणार नाही। केंद्रात मोदी सरकार येणार असून सत्ताधारी खासदार तेथे असणे गरजेचे आहे। म्हणूनच डॉक्टर भारतीताई पवार यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, तसेच छगन भुजबळ हेच उभे आहे असे समजून विधानसभेच्या निवडणुकीसारखा तुम्ही प्रचार करा अशा सूचनावजा आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिले। याच प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तथा मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला। माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलं आहे असं आहे की लहान लहान गोष्टीवरून त्याने मला विचारलं नाही, त्याने माझा फोटो छापला नाही, त्याने मला बोर्ड दिला नाही, अशा ज्या गोष्टी आहे म्हटलं आता तुम्ही विसरून जा। आणि आता असं समजा की आपली विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि छगन भुजबळ समजा उभा आहे, तर काय करावं लागेल? ते जे काही करावं लागेल, मग ते बॅनर, पोस्टर, बूथ, घरोघरी जाणं, प्रचार करणं, ते सगळं आपल्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे असं समजून आपण आपल्या विधानसभेत काम करायचं। साहेब, जो आपण शब्द दिला होता भारतीयांना 1 लाख लीडचा, तो आजही तसं भारतीयांना मागच्या वेळेस भेटी दरम्यान आपण 1 लाख मतान निवडून येण्याचा शब्द दिला होता, काय वाटतं तुम्हाला एवढ्या विरोधानंतर? आज तुम्ही पाहिलं आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत प्रमुख सगळ्या तालुक्यातले हजर होते, सगळे फ्रंटलचे लोक हजर होते आणि सगळ्यांनी शेवटी हे मान्य केलेलं की आम्ही हे सगळं काम आता करणार, काय मतभेद बाजूला सारणार, कोणी काय केलं महायुतीच्या ह्या पक्षाने काय केलं त्या पक्ष, आमच्याला काही प्रश्न नाही। कांद्याचा प्रश्नसुद्धा त्यांना समजून सांगितला की यापुढेसुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि कायमस्वरूपी सरकारचं मोदी साहेबांचं चेन त्यांच्याकडूनच आपल्याला काम करायचं आहे, कायमस्वरूपी त्याच्यावर मार्ग काढू आपण हे पण सांगितलं आणि आम्ही ते खरोखरच करू। आता बरोबर आहे माझं म्हणणं, कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा लागण्याची शक्यता आहे, कारण त्यातले काय जे आहेत 2-4 पॉईंट आहेत ते क्लिअर झाले, ताबडतोब नोटीस निघाली, नोटिफिकेशन, तर 15 दिवसात निवडणुका, त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे, त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहे ह्या आपापले गण, आपापले गट, आपापली नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा ह्या सगळ्यांकडे जे आहे अतिशय बारकाईनं लक्ष देणं, काम करणं गरजेचं आहे आणि मग बूथ कमिट्यापासून तर लोकांशी संपर्क हा सगळा आता तुम्ही सुरू करायला पाहिजे, जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे। मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल, ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला। प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला, एक वेळ अवश्य भेट द्या। त्रिमूर्ती कलेक्शन, थिएटर रोड, येवला।